जिंदाबाद 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 सीपीआयएम जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। यानंतर कॉम्रेड आपण मुलांच्या मध्ये स्वतःच्या खांद्यावर म्हणजे छातीवर गोळ्या झेलल्या आणि ज्यांना आपलं अखंड आयुष्य या पक्षासाठी आणि या चळवळीसाठी दिले त्या सर्व हुतात्म्यांना आपण 2 मिनिटं स्तब्धता पाळून जो आंदोलन हुआ था वो आंदोलन पूरी दुनिया को दुनिया का आम खुला दिया था। वो आंदोलन रशिया क्रांति, वो जैसा रशिया क्रांति रशिया में बदलाव लाया ऐसा बदलाव भारत में भी आना चाहिए। तो आना क्यों होना है, गरीबों को सत्य पर लाना है। वो केंद्र में हो स्टेट में हो हमको गरीबों को यानी कि जो कामगार है उसको हम सत्य पे लाना है, ऐसा एक क्रांति आना है। इस देश में भी बंटवारशाही लोग है, भूमालक लोग है, हाँ वो लोगों को भगाना बोले तो मार के भगाने का नहीं है। आंदोलन के मुताबिक आंदोलन करके वो बंटवारशाही को भगाना है, कोमवाद को भगाना है, जातिवादी को भगाना है, अंधश्रद्धा को भगाना है। जब ये इस देश में ऐसा क्रांति होगा, जब ये देश समाजवाद देश होगा जैसा रशिया वियतनाम क्यूबा उत्तर कोरिया चाइना, ये जब सब समाजवाद जो राष्ट्र है ऐसा समाजवाद राष्ट्र हमको लाना है, बोले तो इधर भी रशिया जैसा एक क्रांति ऐसा एक आंदोलन इधर भी होना है। पहले क्या बोले थे लोग, मोदी जी क्या बोले थे, जब बीजेपी का सरकार एनडीए सरकार दिल्ली के सत्ते में आया तो पूरे लोगों को अच्छे दिन देने वाले थे, सुरक्षित रहेगी, किसान भी सुरक्षित रहेगा, काम करने वाला मजदूर कामगार है, किसान सुरक्षित है। प्रामुख्याने पक्षाची स्थापना आपल्या निपाणीमध्ये साधारण 2011 मध्ये झाली आणि खराडे सरांच्या आग्रहाखातर त्यावेळेला किमान आम्ही 4 कार्यकर्ते एकत्र येऊन या पक्षाची स्थापना करून 2011 मध्ये आपली सुरुवात झालेली आहे। 2011 मध्ये आपल्याकडे मी मुद्दाम सांगतो की समर्थनासाठी इतर लोक आलेले आहेत तर त्यांना माहिती असावं की त्यावेळेला आम्ही प्रथम 2011 या पार्टीकडे 18 मेंबर होते, शहरी भागातून 14 मेंबर होते आणि ग्रामीणमधून 4 मेंबर होते। त्यानंतर आपला आता प्रस्तावकामध्ये कॉम्रेड निवास मोदी यांच्याकडून आले की 2014 आपल्या पार्टीचं अशाच प्रकारचं संमेलन आपल्या नेहरू चौकाच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे आणि त्यावेळेला आपल्या त्यावेळचे जिल्हा सचिव कॉम्रेड एलएस नाईक जे सौंदर्यमध्ये आहेत, सौंदर्यहून बेळगाव जिल्ह्याचे काम बघत होते, त्यावेळेला ते एलएस नाईकांच्या उपस्थितीत आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सचिवांनी मिलन आहे। आणि आजची प्रथम मी तुमच्या समोर उपस्थित करतो की आजच्या म्हणजे आपल्या पक्षाची मेंबर संख्या 37 आहे आणि 37 मध्ये एक साधारण हा 2011 पासून 2017 पर्यंत हा मेंबर संख्येचा आपल्या समोर एक ओझळता म्हणजे आढावा आहे, 31 मेंबर संख्या आहे। अशा पद्धतीनं आपण आज मेंबर संख्येच्या पातळीवर आता आपल्या कॉम्रेड रविजनाकडनं यांनी मांडल्याप्रमाणे की त्यामध्ये 3 टप्पा आहे, शेअर ग्रुप आहे, आपले परमनंट मेंबर आहे आणि